toate जनावरांची पचन क्रिया चांगली होते म्हणजे शेण चांगले पडते म्हणजे जुलाब होत नाही जनावरांना हा त्याचा मुख्य फायदा आहे. हे मी 2 वर्षापूर्वी पण चारलं होतं, 1-1.5 वर्षापूर्वी चारलं होतं तेव्हा मला त्याचा अनुभव होताच. बरं. आणि हे उन्हाळ्यात खास करून प्यायचं पाणी चांगलं राहत नाही, विहिरीचं वगैरे पाणी पाजावं लागतं, त्या काळात जनावरांचं पोट बऱ्याच वेळा बिघडतं. आणि एकदा डॉक्टर येऊन गेले का ते सलग 2 दिवस आले की 1-2 हजार रुपये खर्च होते त्याच्यावर. बरोबर. त्याच्यापेक्षा 300-300 चार्जर महिन्यातून 1 चारलं 2 गायांना 15-20 दिवस चारलं तरी ती पुढचा काळ चांगला राहतो तिचा. म्हणजे तिला काय समस्या नाही? समस्या येत नाही म्हणजे तिचं पोट बिघडत नाही. पोट जेव्हा बिघडतं तेव्हा सगळं बिघडलेलं असतं. माणसाचं पोट जेव्हा बिघडतं तेव्हा सगळंच बिघडलेलं असतं असं आहे. खाल्लेला काही उपयोग होत नाही त्याचा असं. आता तुम्ही शेण पाहू शकता एकदम, आता त्याची पोटी एकदम घट्ट. बघा ना हे, बघा ना पहा तुम्ही, ही एकदम घट्ट पोटी आहे. बघा त्याच्या म्हणजे त्याची क्वालिटी जर पाहिली आपण शेणाची, हे बघा पूर्ण तुपासारखं वर चमक येते. चमचम करते बघा ना, एवढं घट्ट शेत उन्हाळ्यामध्ये येईल का बरं एवढी हिट असताना? होतच नाही. गायात जास्त पोट खराब आहे उन्हाळ्यामध्ये, हिट म्हणा किंवा पाण्याचे प्रॉब्लेम म्हणा, याच्यामुळे होतच असतं. पण हा एवढा मोठा बराचसा फरक जाणवतो. अगदी 100% जाणवतो हा फरक, अगदी 100% जाणवतो. शेतकऱ्याचं काय होतं त्याला हीच माहिती, असं दुकानदारानं बळजबरीने सांगितलं, ते मेडिकल डॉक्टरने लिहून दिलेलं ती आणतो लवकर, प्रिस्क्रिप्शन काय त्या चिठ्ठीवर लिहून दिलेलं आणतो. ते खात नाही जनावर, आपलं जनावर चाटू चाटू खात. फक्त मी चार्जर जरी चारलं ना असं हातावर घेऊन त्याला मिठाई सारखं तरी ते चाटून घेईन. बर असे जनावराला अगदी चांगलं आहे, ज्याला शक्य होईन त्याने अगदी चारावं असं. लोक सांगतात तुमच्या दुधाची क्वालिटी चांगली, त्याच्यामुळे आपलं दूध किती का मागतात, पण आम्ही देत नाही घरी असं. बर, म्हणजे मागणी वाढली घरी दुधाच्या मागणी कसं आहे ते रतीत देणं होत नाही आपल्या चाने. बर बर, मागणी आहे. बर, साई चांगली येते, साई आली चांगली मग तूप चांगलं होत असं. बर, तूप काढता तुम्ही? बर, काय क्वालिटी तुपाची? चांगली एकदम भारी. आणि फॅट वगैरे पाहिले सर तुम्ही? 5-0 पुढे फॅट आहे आपल्या गाईच्या दुधात. 5-0 पुढे? 5-0 आज देतो लावून मी तुम्हाला, कधी पण लावून देतो वर्षभर. बर, वर्षभर? हा वर्षभर. दूध डेअरी वाल्याला सुद्धा तुम्हाला, तुम्हाला जर स्लीप जर पाहिजे असेल तर तुम्हाला बघता कसं आजचे दिवस थांबावं लागेल, उद्या सकाळी जा. संध्याकाळी देऊ शकतो, चालेल. त्याला आपण बोलून घेऊ संध्याकाळी आमच्या दुधात फॅट लावून देऊ. बर, सेपरेट आहे ना दुधाचं, जर विचार जर केला तर कुणी पण काय होत शेतकरी लगेच काय म्हणतो हे नेमकं काय आहे बॉ. बरोबर आहे. पण सांगितलं का होतय काय? यांनी जसं सांगितलं का चिठ्ठी डॉक्टरकडून लिहून आली तर चालेल, चालतंय. पण दुकानदारांनी सांगितलं का ते गळी उतरत नाही जोपर्यंत करत नाही तोपर्यंत. पण एकदा केलं का सातत्य ठेवलं पाहिजे, एवढंच आहे. मिल चार्जरचे रिझल्ट सुंदरच आहेत, सगळ्या शेतकऱ्यांनी वापरायलाच पाहिजे ते. गोष्टीकडे खर्च करण्यापेक्षा, औषधावर खर्च करण्यापेक्षा आठवड्याला 330 रुपये म्हणजे हाताचा विचार जर केला तर तुमचं इकडं ज्या पर्सेंटमध्ये फॅट वाढेल किंवा मिल्क समजा आता तुमचं जर 1.5 लिटर समजा जर निघतंय तर 1.5 लिटरचा 1/2 लिटरने जरी वाढ झाली पूर्ण आठवड्याचं कॅल्क्युलेशन काढलं तर 330 रुपये तुम्हाला पर डेचा हिशोब जर काढला तर ते एकदम नगण्य अमाऊंट होऊन जाते. बरोबर. दुसरी गोष्ट, एखाद्याला जर अनुभव घ्यायचा असेल, त्याच्याकडे 4 गायी आहे तर त्यांनी एका गाईला सुरू करावं, तिचा फरक जाणून घ्यावा मग दुसऱ्यांना सुरू करा. हा एक गोष्ट आहे. त्यांनी काय सगळ्या जनावरांना एकदा सुरू करा असं काय आपलं काय? अनुभव घ्या. तुमच्याकडे 4-6-10 गायी आहे ना, तुम्ही 1-2 गाईला सुरू करा, त्यातला फरक जाणून घ्या. पण थोडा रिझल्ट यायला थोडा वेळ लागेल की पहिल्याच दिवशी तुम्ही चारलं दुसऱ्या दिवशी तसं नाही होणार. 8-15 दिवस सुरुवात लागणार. पहिले 4 दिवस हा एक आठवडाभर कमीत कमी आठवडाभर धरून चाला. बरं, एकंदरीत रिझल्ट मिळतो. काही डॉक्टर वगैरे येतो का दर दिवशी आपल्या, दर महिन्याला? दर महिन्याला गरजच नाही पडत आम्हाला. बर, आम्ही 6-6 महिने डॉक्टरला फोनच नाही करत. गरजच नाही पडत. गरजच नाही पडत, कारण मिल्क चार्जर चालू आहे ना आता. कारण काय होतं, फक्त गाय व्याली त्या दिवशी बोलावली गेला, त्याच्यानंतर आता पुन्हा ज्या दिवशी गाय भरवायची त्या दिवशीच बोलावं लागेल त्याला. परत मध्ये बोलावायची गरजच नाही. कधी तुम्ही जर्सीच्या जवळ जा, स्वभाव गुण जर्सीचा असेल का, जर्सी आहे ना माणसाला सहजासहजी जवळ येऊ देत नाही. बरोबर. किती हाताळणार मारून असू नाही तर कसं असू. बरोबर. पण इथं असं जाणवते की एवढं शांत म्हणजे तो एक हा फरक आहे ना, प्रत्येकाने पाहायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं. बरोबर. तुम्ही कुठेही जा आणि कसंही करा
जर्सी ही तुम्हाला जर जवळ आली नवीन माणूस दिसला का ती उड्या आणणारच. बरोबर आहे. शांत स्वभावामध्ये शांतता येते बऱ्याचशा गोष्टी म्हणजे सर्वांगीण याच्यामध्ये जर विचार केला तर तो फरक जाणवतो प्रत्येक आणि शांत झाल्या काही त्यांच्या रेकॉर्ड बघून बघा आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतरच कळत. फक्त 17 दिवसाच आहे. 17 दिवस बर. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. राजेंद्र खंडेराव ससाणे, मुक्काम पोस्ट, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. बर, आता आपण तुमच्या गायच्या गोठ्यामध्ये आलोय. किती गाय तुमच्याकडे? आमच्याकडे दोन गाई. दोन गाई आहेत? फक्त दोनच आहेत म्हणजे जास्त चुकीचा जास्त सांगणं योग्य नाही खरं जे आहेत. बर, तर या दोन गायला काय चालू आहे सध्या? सध्या मिल्क चार्जर चालू आहे. दैनिक जे सरकी पेंट भुसा असतं ते चालू आहे. समजा चारा काय असं घास मका गहू ज्वारी कडबा भुसा गावाचा गावंडा हे चालू आहे. पण त्याच्यासोबत खुराक म्हणून मिल्क चार्जर चालू आहे त्यांना. बर, तर किती दिवसापासून चालू आहे? आता एक महिन्यापासून चालू आहे. एक महिना झालं. हो, काय फरक जाणवतोय? सगळ्यात महत्वाचं जनावराची पचनक्रिया चांगली होती म्हणजे शेण चांगलं पडतं म्हणजे जुलाब होत नाही जनावराला. हा त्याचा मुख्य फायदा आहे. हे मी 2 वर्षापूर्वी पण चारलं होतं. 1-1.5 वर्षापूर्वी चारलं होतं तेव्हा मला त्याचा अनुभव होताच. बर बर. आणि हे उन्हाळ्यात खास करून प्यायचं पाणी चांगलं राहत नाही. विहिरीचं वगैरे पाणी पाजावं लागतं. त्या काळात जनावरांचं पोट बऱ्याच वेळा बिघडतं. आणि एकदा डॉक्टर येऊन गेले का ते सलग 2 दिवस आले की 1-2 हजार रुपये खर्च होते त्याच्यावर. बरोबर. त्याच्यापेक्षा 300-300 चार्जर की महिन्यातून एक चारलं दोन गायांना 15-20 दिवस चारलं तरी ती पुढचा काळ चांगला राहतो तिचा. म्हणजे तिला काय समस्या नाही? समस्या येत नाही म्हणजे तिचं पोट बिघडत नाही. पोट जेव्हा बिघडतं तेव्हा सगळं बिघडलेलं असतं. माणसाचं पोट जेव्हा बिघडतं तेव्हा सगळंच बिघडलेलं असतं. असं आहे. खाल्लेला काही उपयोग होत नाही त्याचा. असं आता तुम्ही शेण पाहू शकता एकदम. आता त्याची पोटी एकदम घट्ट. बघा ना हे बघा ना. हा इथं पहा तुम्ही ही एकदम घट्ट पोटी आहे. आणखी बघा त्याच्या म्हणजे त्याची क्वालिटी जर पाहिली आपण शेणाची ते बघा पूर्ण तुपासारखं वर चमक येते. चमचम करते. मी तुम्हाला हे काय गायचं बघा ना. गाय चॅनल केला तर जर्सी ज्या आहेत जर्सीला आपल्याला जनरली कवच कधी दिसणार नाही. बरोबर. जर्सी जर पाहिली तर कधी पण ती पातळ शेण टाकते. हो, पण हा फरक जो आहे तो बघू शकतो. बघा ना एवढं घट्ट शेण खत उन्हाळ्यामध्ये येईल का बरं एवढी हिट असताना? होतच नाही. जनरली ना गायात जास्त पोट खराब आहे. उन्हाळ्यामध्ये हीट म्हणा किंवा पाण्याचे प्रॉब्लेम म्हणा याच्यामुळे होतच असतात. पण हा एवढा मोठा बराचसा फरक जाणवतो. अगदी 100% जाणवतो हा फरक. अगदी 100% जाणवतो. तर फक्त शेतकऱ्याचं काय होतं त्याला हीच माहिती असं दुकानदारानं बळजबरीने सांगितलं ते मेडिकल डॉक्टरने लिहून दिलेलं ती आणतो लवकर. प्रिस्क्रिप्शन काय त्या चिठ्ठीवर लिहून दिलेलं आणतो ते. आणि ते बऱ्याच वेळा त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग काहीतरी असतं बरं का ते माहिती. त्याची मॅन्युफॅक्चरिंग दीड गॅवर असे कुठली तरी ग्रामीण भागातलं सुद्धा असतं. ते खात नाही जाणवत. आपलं जाणवत चाटू खातं. फक्त मिल चार्जर जरी चारलं ना असं हातावर घेऊन त्याला मिठाई सारखं तरी ते चाटून घे. बर. असे जनावराला अगदी चांगलं आहे ज्याला शक्य होईन त्याने अगदी चारावं असं. बर मॅडम, आता तुम्ही दुधाचं जे काय तूप वगैरे बनवत असाल किंवा तुम्ही डायरेक्ट दूध विकत असाल तर काय फरक पडला आता दुधामध्ये? लोक सांगतात तुमच्या दुधाची क्वालिटी चांगली त्याच्यामुळे आपलं दूध किती का मागतात पण आम्ही देत नाही घरी असं. बर, म्हणजे मागणी वाढली. घरी दुधाच्या मागणी कसं आहे ते रतीत देणं होत नाही आपल्याच्याने. बर बर. मागणी आहे. बर, मग तुम्ही देणं होत नाही कारण काय होतं आम्ही समजा दोघंच काम करणारे असतो. मग कुणी 8 वाजता येतं कुणी 9 येतं कुणी उशीर येतं कधी आपल्याला धार काढायला उशीर होतो. बरोबर. इतर कारण असतील किंवा त्याच्या घरपोच देणं पण आपल्याला शक्य होत नाही म्हणून ते करत नाही आम्ही. बर बर. आता काय फरक पडतो म्हणजे गायीच्या शरीराची असेल किंवा आणखी दुधामध्ये काय फरक पडलाय? गायीची साई चांगली येते. साई आली चांगली मग तूप चांगलं होत असं. बर, तूप काढता का तुम्ही? बर, काय क्वालिटी तुपाची? चांगली एकदम भारी. आणि फॅट वगैरे पाहिले सर तुम्ही चेक करून? 5-0 पुढे फॅट आहे आपल्या गायीच्या दुधात. 5-0 पुढे? 5-0 आज देतो लावून मी तुम्हाला. कधी पण लावून देतो वर्षभर. बर, वर्षभर. हा वर्षभर. डेअरी वाल्याला सुद्धा तुम्हाला तुम्हाला जर स्लीप जर पाहिजे असेल तर तुम्हाला बघता कसं आजचे दिवस थांबावं लागेल. उद्या सकाळी आम्ही संध्याकाळी देऊ शकतो. संध्याकाळी चालेल. त्याला आपण बोलून घेऊ संध्याकाळी आमच्या दुधात फॅट लावून देऊ. बर,
सेपरेट आहे ना दुधाचा जर विचार जर केला तर कुणी पण काय होतंय शेतकरी लगेच काय म्हणतो हे नेमकं काय आहे बा बरोबर आहे पण सांगितलं का होतंय काय त्यांनी जसं सांगितलं का चिठ्ठी डॉक्टरकडून लिहून आली तर चालेल चालतंय पण दुकानदारांनी सांगितलं का ते गळी उतरत नाही जोपर्यंत करत नाही तोपर्यंत पण एकदा केलं का सातत्य ठेवलं पाहिजे एवढंच आहे मिल्क चार्जरचे रिझल्ट सुंदरच आहेत सगळ्या शेतकऱ्यांनी वापरायलाच पाहिजे ते आणि इतर गोष्टी इकडे खर्च करण्यापेक्षा औषधावर खर्च करण्यापेक्षा आठवड्याला 330 रुपये म्हणजे हाताचा विचार जर केला तर तुमचं इकडं ज्या पर्सेंटमध्ये फॅट वाढेल किंवा मिल्क समजा आता तुमचं जर 1.5 लिटर समजा जर निघतंय तर 1.5 लिटरचा 1/2 लिटरने जरी वाढ झाली पूर्ण आठवड्याचं कॅल्क्युलेशन काढलं तर 330 रुपये तुम्हाला पर डेचा हिशोब जर काढला तर ते एकदम नगण्य अमाऊंट होऊन जाते बरोबर. दुसरी गोष्ट एखाद्याला जर अनुभव घ्यायचा असेल त्याच्याकडे 4 गाई त्यांनी एका गाईला सुरू करावं तिचा फरक जाणून घ्यावा मग दुसऱ्यांना सुरू करा हा एक गोष्ट आहे त्याला त्यांनी काय सगळ्या जनावरांना एकदा सुरू करा असं काय आपलं काय अनुभव घ्या तुमच्याकडे 4, 6, 10 गाई आहे ना तुम्ही 1-2 गाईला सुरू करा त्यातला फरक जाणून घ्या पण थोडा रिझल्ट यायला थोडा वेळ लागेल की पहिल्याच दिवशी तुम्ही चारलं आणि दुसऱ्या दिवशी तसं नाही होणार 8-15 दिवस सुरुवात लागणार पण 4 दिवस हा 1 आठवडाभर कमीत कमी आठवडाभर धरून चाला बरं एकंदरीत रिझल्ट मिळतो. चारा काय देत आहे चारा आता सध्या घास आहे मका आहे पण याच्यासाठी वैदिकचा आहे का रासायनिकचा आहे चारा नाही रासायनिकचं काही जास्त गरजच नाही पडत नाही रासायनिकचं गरजच नाही पण आपली टेक्नॉलॉजी वापरताय का तुम्ही नाही ते नाही वापरत सुरुवातीला एकदा ह्याला दिली होती आपण गव्हाला केली होती आता दोन वर्षापूर्वी आता यांना जो चारा देत आहे ना तो याच्यासाठी वैदिकचा तयार करा आणि मग बघा आणखीन काय रिझल्ट भेटतात ते चालते करू प्रयत्न. कृषी अमृत रूट चार्ज न्यूट्री चार्ज जर टाकलं ना तर अजूनही त्याच्यामध्ये बराचसा फरक होऊन जाईल म्हणजे आता हे जे शेण तर पडतायचे ना समजा मिल्क चार्जरच पण त्याने अजून पण बराचसा फरक होऊन जातो ते प्युअर एकदम खतासारखं कृषी अमृत जसं तसंच ते तुम्हाला खत विकत आणायची गरजच नाही पुन्हा शेणच वापरायचं खत म्हणून बरं एकंदरीत काय सांगाल शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी हे कृषी मिल्क चार्जर खरोखर चांगलं आहे तुम्ही जास्त म्हणजे जास्त प्रमाणात जरी जनावर असेल तर तुम्ही एका जनावरापासून सुरुवात करा फरक आणवला तर मग तुम्ही आपोआपच सगळ्या जनावराला चालू करू शकता हे मात्र 100% खरे. बरं मॅडम तुम्ही काय सांगाल दूध चांगलं वाटतं दोनच गाय आहेत पण आम्ही तांबट मीठ ठेवतो त्याच्यामुळे मग दूध आला त्याला असं चांगलं आहे असं बरं खाण्याचं वगैरे वेळेची वेळेला पाणी तारा वगैरे सगळं बरं काही डॉक्टर वगैरे येतो का दर दिवशी आपलं दर महिन्याला गरजच नाही पडत आम्हाला बरं आम्ही 6-6 महिने डॉक्टरला बोलत नाही गरजच नाही पडत गरजच नाही पडत कारण मिल्क चार्ज चालू आहे ना आता कारण काय होतं फक्त गाय आली त्या दिवशी बोलावली गेला त्याच्यानंतर आता पुन्हा ज्या दिवशी गाय भरवायची त्या दिवशीच बोलावं लागेल त्याला परत मध्ये बोलावली गरजच नाही त्याला तसं नाही मग थोडस सावलीचं पाण्याचं 2-4 दिवसाला धुवून काढणं या गोष्टी झाल्या पाहिजे ना बरोबर पूर्ण नियोजन राहतं फक्त नुसतं मिल्क चार्जर सोडून दिलं मग मी काहीच नाही केलं त्याचं नाही सगळंच करावं लागेल ते पण गरजेचं आहे सावलीत बांधलंय का नाही गारा यायला लागले आणि तुम्ही गाय बांधले तिकडे तुम्ही नियोजन पाहिजे ना मग तुम्ही ते पण करावं लागतं याच्यासोबत मग असं आहे ना ते सगळं त्याच्यावर मग देवाचा गुणी होतो म्हणून ते देवाचा अंगार लावला आणि मी तिकडे गेलो त्याच काम बरं एकंदरीत शेतकऱ्याला काही माहिती पाहिजे असेल तुमचा मोबाईल नंबर सांगा 95-18-52-5004 ओके चालेल धन्यवाद सर धन्यवाद.